धरणात 3.5 TMC कमी आहे, तरी हे रोटेशन काटकसरीनं पाणी कुठेही वाया न जाऊ देता काढण्याचं धोरण ठरलेलं आहे. काय झालं बैठकीत? मिळालं नाही पाणी? सांगोला नियमित दुष्काळी तालुका आहे, आपला दुष्काळ आहे. नाही ते कसं झालंय, आता तुमच्या बारख्यापणी दुष्काळी होता, माझ्या तरण्यापणी मी सुकाळी केलाय, 6 योजना त्याला आलेत. आता टिंबू तुम्हाला मिळालं, म्हैसाळ मिळालं, नेरा उजवा कारवा 5 नंबर फाटा मिळाला, 4 नंबर फाटा मिळाला. यावर्षी उडी टंचाई असताना सुद्धा आत्ता तुम्ही मोबाईलवर फोन चालू करायचा आणि तालुक्यात कुठंच अडचण पाण्याची नाही. मान नदी पूर्ण भरलेली आहे, कोरडा नदी भरले, कासाळवाडा भरलेला आहे, वाटमऱ्याचा वडा भरलेला आहे, हत्तीचा वडा भरलेला आहे. पावसाळा एवढं पाणी आज माझ्या तालुक्यात, आणि यासाठी मी राजकारणात आलो होतो. मी आमदार व्हाय राजकारणात आलो नव्हतो, ते मी करून दाखवले. दुष्काळमुक्त 80% आम्ही गाठत आलो, 20% राहिलेला आहे. तो उद्याच्या महिन्याभरात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब नारळ फोडून उजनी जो 2 TMC पाणी आम्हाला देतील. कालच ते MMWR राज्यतांत्रिक समितीत मंजूर झालं. आता 15 दिवसात प्रक्रिया संपल, डिसेंबर महिन्यात कार्यक्रम घेऊन 2 TMC उजनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेचा नारळ फोडून शिंदेसाहेब उद्घाटन करतील आणि सांगोला तालुक्याचा 95% दुष्काळ 98% संपले असेल. मी निवडणुकीत एक अभिवचन दिलं होतं की मला संधी द्या, मी एकही गाव शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. फक्त दुर्दैवानं राजापूर एक गाव पूर्वी मी आमदार होण्या अगोदर झालेल्या काही नियोजनामुळं एकच गाव राहिलं, बाकी सर्वच्या सर्व तालुक्याला शेतीचं व पिण्याचं पाणी गेलेलं आहे. पिण्यासाठी आता माझ्या तालुक्यात 850 कोटी रुपयाच्या योजना चालू आहे जलजीवन मिशनच्या, आणि सर्व वाड्या वस्त्यात 6 वस्त्या जिथं घरं आहेत फक्त 6, त्या ठिकाणी सुद्धा मी 1.5 कोटी रुपये खर्च करून त्या 6 वस्त्याला पाणी घेऊन गेलो. कामं सगळी चालू आहेत. या सरकारनं जास्तीत जास्त सांगोला तालुक्याला म्हणा प्रत्येक आमदाराला निधी दिलेला आहे आणि सर्व कामं विकासाची गतिमानतेनं चालू आहे. बापू मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आंदोलन करत आहेत आणि काल नारायण राणे असं म्हटले की 96 कोळी मराठा हा कुणबियांचं आरक्षण घेणार नाही. तुम्ही सुद्धा पाटील आहात, गेले काही वर्षांपासून राजकारणात आहात, मात्र मध्ये तुम्ही एक किस्सा सांगितला होता की पत्नीला साडी घेण्यासाठी सुद्धा अलीकडे पैसे नव्हते. मग नारायण राणेंचं जे स्टेटमेंट आहे त्याचं जर हे घेतलं तर 96 कोळी मराठा हा प्रचंड श्रीमंत आहे का आणि कुणबी हा गरीब आहे का? 92 नाही, 96 नाही, 87 नाही, 88 नाही, सगळा मराठा सरसकट एक. ह्यात काय भेदभाव करू नका, ह्या जुन्या परंपरा होता. मी उच्च तू खाली संपलं निघून गेलं. आता जपानची पोरगी अमेरिकेत पोरगं करायला लागलं आणि अमेरिकेत आपली पोरगी लग्नाला निघून चालली, ही कुठं मानत बसू नका असलं काय तुम्ही. परिस्थिती अशी झालेली आहे की हा समाज उपजीविकेचं याचं साधन होतं जमीन, आणि 40-41 वर्ष या पाठीमग बॅकफुटला आपण शिवकालीन जरी गेलो तर ज्याच्याकडे जमीन जादा तो गावातला सर्वात श्रीमंत माणूस गणला गेलेला आहे ते आत्तापर्यंत. आता काय झालं, पंजाबची जमीन 4 राज्यात 400 वाटली, 4 राज्याची पुन्हा बापांना तुकडं झालं, आणि आता पोरांना परत त्याचं तुकडं 1.5-2. पुढची पिढी, मी आता आपण भाषण मी बोलतोय तुम्ही ऐकताय, हे ज्या पुढच्या पिढीला 1.5-2.5 एकराच्या वर कुठल्याही मराठा पोरांना जमीन वाटणीला येत नाही. ही भयावह परिस्थिती आहे. त्यामुळं सरकारनं काही करून हे आरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेचा मी आहे, आणि जरा गेला या भूमिकेबाबत मी माझा त्याचवेळी पाठिंबा दर्शवतो. राजकीय पक्ष म्हणून तुमची काय भूमिका याबाबत? एकनाथ शिंदेसाहेब निश्चितपणे हा प्रश्न सोडवणार. पण सरकारवर आरोप केला जातोय की मनोज जरांगे मैदानात आहेत आणि सरकार कुठे आहेत? एकनाथ शिंदे अजून पण एकनाथ शिंदेनी मैदानात उतरून हा प्रश्न सोडवाय नसतो. त्यांनी दिल्ली मुंबई मंत्रालय, दिल्लीचं मंत्रालय,
भारती ह्या सगळ्या कार्यालयात बसून हा प्रश्न सोडवायचा असतो। या बाबतीत मी न बोललेलं चांगलं, कारण दादा माझे काळचे नेते। अल्टिमेटम संपत आलेलं आहे तरीही अल्टिमेटम संपत, जरांग साहेब अजून अर्धा जो मागपूर सरतील, परंतु पॉझिटिव्ह त्यांना कुठे दाखवलं। ड्रग्ज प्रकरणावरून सध्या राजकारण चाललेलं आहे। संजय राऊत म्हणतात की सरकारमधला एक गट हा या ड्रग्जच्या पैशांवरती पोचला जातोय। संजय राऊतांना कुठेही काय घडलं तरी या सरकारवर टाकण्याची सवय लागलेली आहे। एखाद्या ठिकाणी कोंबडं जरी आजारी पडून मेलं तर जरा राऊत म्हणणार की एकनाथ शिंदे साहेबांमुळं ही कोंबडा मेला, ही परिस्थिती ह्या राऊताची झालेली आहे। परिस्थिती जी आहे ड्रग्ज हा एक भयावह विषय आहे, त्यावर सरकारनं अतिशय कडक निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय ड्रग्ज विकणाराची अंतिम, जसे आता बलात्कारावर फाशी शिक्षा केली, ड्रग्ज विकणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद झाली पाहिजे। बापू अजित दादांच्या प्रशासकीय पकडवरती काय म्हणाल? अजित दादांची प्रशासकीय पकड, दादांची प्रशासकीय पकड हे राज्यमंत्री असल्यापासूनच आहे, आज त्याचं नवीन काय? ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार गृहमंत्री होते आणि त्यावेळेस तुम्हाला निधी मिळत नाही असा होते। तुमचा प्रश्न चुकला, गृहमंत्री नव्हते, अर्थमंत्री होते। त्यावेळी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतःला थोडस कोरोनाच्या भीतीमुळं एकाकी ठेवल्यामुळं झालेले परिणाम आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।